Hello friends, good morning. Today we are going to start a new topic of our new chapter, chapter number 2, mathematical methods. मागच्या वेळेस आपण इंट्रोडक्शन घेतली होती, वेक्टर अँड ॲनालिसिस मधला स्केलर्स हा टॉपिक संपवला होता. आज आपण वेक्टर्स अँड टाईप्स ऑफ वेक्टर घेणार आहोत. हे सर्व टाईप जे आपले, हे झिरो वेक्टर म्हणजे काय, ओके, रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय, निगेटिव्ह वेक्टर म्हणजे काय, इक्वल वेक्टर म्हणजे काय, पोझिशन वेक्टर म्हणजे काय, युनिट वेक्टर म्हणजे काय, हे पण बघणार आहोत. इतकं इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, मी ज्या पद्धतीने तुमचा कन्सेप्ट क्लिअर करून देणार आहे ना, ते तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. घाईगर देखील इतर जनरल चॅप्टरसारखं नको घ्यायला, याच्यात खूप साऱ्या इम्पॉर्टंट गोष्टी. ओके, तर मग आपण इंट्रोडक्शनमध्ये काय बघितलं होतं तर ते पण मी तुम्हाला सांगतो. टोटल आपल्याला या चॅप्टरमधले 6 टॉपिक शिकायचे, ओके. थेरॉटिकल पार्ट थोडा कमी आहे चॅप्टरमध्ये, चांगली गोष्ट आहे, शिकायसारख्या खूप महत्त्वाच्या गोष्टी. आणि ते इंट्रोडक्शन बघितलं होतं आपण की स्केलर्स आणि वेक्टर्स असं क्लासिफिकेशन करू शकतो, कारण बहुतेक ज्या फिजिकल क्वांटिटी त्या फक्त मॅग्नेट्यूडनी व्यक्त न होता त्यांना डायरेक्शन पण लागते. हे इंट्रोडक्शन झालं आणि वेक्टर ॲनालिसिस झालं, आणि त्यामध्ये मग आपण समजून घेतलं होतं की एखादा व्यक्ती जर का विशिष्ट अंतर विशिष्ट वयामध्ये कव्हर करतो आहे तर त्याने किती अंतर चाललं हे कळेल, पण कुठे पोचेल आणि कोणत्या दिशेने गेला हे कळणार नाही. त्यासाठी डायरेक्शनची गरज आहे आपण समजून घेतलं होतं. आणि मग इथे आपण इन दिस चॅप्टर वे विल स्टडी व्हॉट डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ स्केलर्स अँड वेक्टर क्वांटिटी. मग आपण स्केलर्स म्हणजे काय ते समजून घेतलं होतं की ज्या भौतिक राशी ज्यांना पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी फक्त मॅग्नेट्यूडची गरज असते त्यांना स्केलर्स असं म्हणतात. म्हणजे द फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली रिप्रेझेंटेड बाय देअर मॅग्नेट्यूड अलोन आर कॉल्ड अ स्केलर क्वांटिटीज. स्केलर क्वांटिटीचे आपण जवळपास 14-15 एक्झाम्पल घेतले होते, मास, लेंथ, स्पीड, टेम्परेचर, टाईम, डेन्सिटी, वर्क, एनर्जी, पॉवर, फ्रिक्वेन्सी, इलेक्ट्रिक चार्ज, रेझिस्टन्स, कॅपॅसिटी, मॅग्नेटिक डायपोल स्ट्रेंथ, या सर्वेच्या सर्वे काय स्केलर क्वांटिटीज आहे. मित्रांनो, मग आज आपण आता त्याच्या पुढचं टॉपिक वेक्टरला सुरुवात करतो आहे. ओके, तुमच्यासमोर हे थोडंसं मागच्या वेळेस आपण घेतलं होतं ते समोर ठेवलेलं आहे. चला तर मग आता वेक्टर्स काय बघूया. तर अगोदरच माहिती की ज्या भौतिक राशींना व्यक्त करण्यासाठी डायरेक्शन आणि मॅग्नेट्यूडची गरज असते त्यांना वेक्टर्स असं म्हणतात. द फिजिकल क्वांटिटी विच रिक्वायर मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन फॉर देअर कम्प्लीट रिप्रेझेंटेशन आर कॉल्ड ॲज व्हॉट वेक्टर क्वांटिटीज ऑर वेक्टर्स. द फिजिकल क्वांटिटीज ज्या भौतिक राशींना मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शनची गरज असते, ओके, मॅग्नेट्यूड डायरेक्शनची गरज असते, म्हणजे मॅग्नेट्यूड आहे ना डायरेक्शनची गरज असते त्यांना वेक्टर्स असं म्हणतात. ओके, म्हणजे ते फक्त मॅग्नेट्यूडने व्यक्त करू शकत नाही, त्यांना व्यक्त करायचं असेल तर मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन दोघीच्या दोघी लागतील. म्हणजे ज्या भौतिक राशींना मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन दोघी गोष्टी लागतात त्यांना पूर्णपणे कम्प्लीट रिप्रेझेंटेशन करण्यासाठी त्यांना वेक्टर्स असं म्हणतात. ओके, मराठीतून जर म्हटले डेफिनेशन, ज्या भौतिक राशींना परिमाण आणि दिशेची दोघींची गरज असते पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी त्यांना म्हणतात वेक्टर क्वांटिटीज. और काय म्हणतात वेक्टर्स असं म्हणतात. ओके, मग आता हे वेक्टर्स हा नवीन टॉपिक आहे, तो 10th तुम्हाला इतका पूर्णपणे व्यवस्थित नव्हता. आता हा तुम्हाला समजून घ्यायचा आहे, म्हणजे याला दाखवायचा कसा काय, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. रिप्रेझेंट कसं काय करायचा, कारण स्केलर तो ऑर्डिनरी आहे आणि वेक्टरला जर तुम्हाला दाखवायचं असेल तर काहीतरी स्पेशल गोष्टी लागतील, कारण तुमच्या वयीवर त्याला दाखवायचं आहे, तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी त्याला व्यक्त करायचं आहे, मग तुम्हाला रिप्रेझेंटेशन लागेल. तर वेक्टर कॅन बी रिप्रेझेंटेड बाय अ डायरेक्टेड लाईन, दिस इज द डायरेक्टेड लाईन. बघा याला दिशा आहे, दिशा आहे त्याची, थोडा जाड एरो काढला मी. ओके,
ज्याला दिशा असते, डायरेक्शन असते, ज्याला पूर्ण डिरेक्शन लागेल, ओके. वेक्टर कैन बी रिप्रेजेंटेड बाय डायरेक्टेड लाइन, दिस इज द डायरेक्टेड लाइन सेगमेंट, और बाय एन एरो, आणि एरो पण लागेल म्हणजे रेषाखंड दिशेसहित त्याला. आणि याची जी लेंथ आहे ना या सेगमेंटची, दॅट लेंथ इज नोन ॲज अ व्हॉट, अ मॅग्नेट्यूड. त्या लेंथला म्हणायचं काय, मॅग्नेट्यूड. आणि ही जो ॲरो आहे तो काय दाखवतो आहे, डायरेक्शन. डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी फ्रॉम पी टू क्यू कॅन बी रिप्रेझेंटेड बाय, असं आहे ते ॲक्च्युअली पी टू क्यू. आणि मग त्याला हा पी पॉईंट इथे दाखवला आपण, त्याला इनिशियल पॉईंट म्हटलं, हा फायनल पॉईंट आहे. म्हणजे पी इज व्हॉट अ स्टार्टिंग पॉईंट, इनिशियल पॉईंट म्हणजे काय, स्टार्टिंग पॉईंट आहे. अँड इज कॉल्ड व्हॉट द टेल, त्याला टेल पण म्हणायचं आहे. अँड एंड पॉईंट इज कॉल्ड व्हॉट, हेड. Is called what? Head of the vector PQ. It is denoted by PQ. म्हणजे एखाद्या बॉडीचं पी पासून क्यू पर्यंतचं अंतर दाखवायचं असेल तर त्याचं रिप्रेझेंटेशन असं करायचं, आणि शॉर्टकटमध्ये जर त्याला दाखवायचं असेल तर पी क्यू लिहायचं, आणि त्याच्यावरती डोक्यावर ॲरो लिहायचा. मित्रांनो, ॲरो ही वेक्टरची ओळख आहे. आता जिथे पण वरती ॲरो येईल तिथे सर्व वेक्टर्स असतील, लक्षात ठेवायचं. म्हणजे ज्या पण फिजिकल क्वांटिटीच्या डोक्याच्या वरती ॲरो असेल ती समजायची वेक्टर आहे, ज्याच्या डोक्याच्या वरती ॲरो नसेल, ओके, तर ते समजायचं ते काय, स्केलर आहे. सिम्बॉलिकली वेक्टर्स आर ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय सिंगल कॅपिटल लेटर, कधी कधी कॅपिटल एका सिंगल लेटरने पण दाखवलं जाईल. पी आणि क्यूने जर दाखवलं गेलं तर समजतं, हा स्टार्टिंग पॉईंट आहे, हा म्हणजे टेल आहे, आणि दुसरा एंड पॉईंट आहे म्हणजे तो हेड आहे, म्हणजे ॲरो हेड आहे तो, हा जो आहे ॲरो हेड तो काय, एंड पॉईंट आहे. आणि हा कोणता आहे, टेल आहे. म्हणजे तुम्हाला दरवेळेस दोनची गरज नाही, तुम्ही मे बी त्याला असा डिनोट करू शकता ए फक्त. म्हणजे इट कॅन बी डिनोटेड बाय अ सिंगल कॅपिटल लेटर, सिंगल कॅपिटल लेटर हा कॅपिटलने दाखवायचा, इट इज व्हॉट अ सिंगल कॅपिटल लेटर. एने दाखवू शकतात तुम्ही, एक्सने दाखवू शकतात, कोणतं पण कॅपिटल लेटर वापरू शकतात, अशी गरज नाही का तुम्ही एकच कॅपिटल लेटर दाखवा, तुम्हाला आवडेल ते कॅपिटल लेटर तुम्ही दाखवू शकतात, ओके, आपल्या गरजेनुसार. आणि हा जो वेक्टर आहे ना ए, त्याची मॅग्नेट्यूड जर तुम्हाला काढायची असेल किंवा एक्सची मॅग्नेट्यूड काढायची, कारण वेक्टरला दोन गोष्टी, एक तर डायरेक्शन पण आहे आणि एक तर काय मॅग्नेट्यूड पण आहे. म्हणजे एखादा वेक्टर आहे त्याला दाखवायचं, मग आपलं ठरलं की वेक्टर असा दाखवायचा, मग ह्या वेक्टरची मॅग्नेट्यूड जर दाखवायची असेल, ही स इम्पॉर्टंट गोष्टी सुरू आहे सर्व, हां हे जर आलं तर बाकीच आहे, मग त्या वेक्टरची मॅग्नेट्यूड तुम्हाला दाखवायची, म्हणजे मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ही दाखवायची, तर हा वेक्टर असाचा असा लिहायचा आणि दोन लाईन टाकायच्या फक्त,
म्हणजे ह्या सिम्बॉलचा अर्थ होतो मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए. मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर एक्स इज रिटर्न ॲज अ व्हॉट इन मॅग्नेट्यूड वेक्टर एक्स. ओके, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, देन वी मूव फॉर द व्हॉट नेक्स्ट. मग आता तुम्ही स्केलरचे उदाहरणं बघितले होते, मग आता वेक्टरचे एक्झाम्पल बघायचे, कारण तुम्ही करताय फिजिक्सचा अभ्यास आणि फिजिक्समध्ये आपण केलं होतं क्लासिफिकेशन. कारण फिजिकल क्वांटिटीचा अभ्यास करायचा असेल तर क्लासिफिकेशन करावं लागेल, आणि क्लासिफिकेशनमध्ये आपण पहिलं क्लासिफिकेशन केलं होतं स्केलर्स. स्केलर्समध्ये आपण हे 14 उदाहरणं बघितले होते की ह्या ज्या भौतिक राशी असतील ह्या काय असतील, सर्वेच्या सर्व्या स्केलर्स असतील. ह्या समोर का ठेवतो आहे आता, म्हणजे आपल्याला क्लासिफिकेशन लगेच कळतं. मग आता डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी, कारण हिला दोघी मॅग्नेट्यूड पण लागेल आणि डायरेक्शन पण लागेल. ओके, आणि म्हणून तो स्मार्ट कन्सेप्ट ऑफ फिजिक्समध्ये मी एक्सप्लेन करून दिलं होतं तुम्हाला. म्हणजे आता बघा डिस्टन्स आहे ना, त्याचं युनिट आहे मीटरच. ही स्केलर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी, कारण त्याला लागणार आहे मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन, त्याचं युनिट आहे मीटरच. म्हणजे एक्झाम्पल्स ऑफ वेक्टरमध्ये पहिलं उदाहरण आहे डिस्प्लेसमेंट हे वेक्टर क्वांटिटी. ओके, आता आपण नुसती क्वांटिटी जर बोललो मी तर मग फायदा नाही. मग आता दुसरी क्वांटिटी व्हेलॉसिटी, तिला आपण लिहिलं पण पाहिजे. व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी येतं डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. ओके, कारण डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे, वरतीच बघितलं डिस्प्लेसमेंट वेक्टर तर मग व्हेलॉसिटी पण वेक्टर. व्हेलॉसिटी अशी दाखवली जाईल, डिस्प्लेसमेंट एक तर असं दाखवलं जाईल, असं दाखवलं जाईल. ओके, मग ॲसिलरेशन, बाय दी बाय तुमच्याकडून सर्व मागच्या वेळेस मी फॉर्म्युले पाठ करून घेतले, ॲसिलरेशन म्हणजे व्हेलॉसिटी अपॉन टाईम. म्हणजे ॲसिलरेशन ही वेक्टर क्वांटिटी आहे, एनी दाखवली जाईल. लिनियर मोमेंटम, आता नुसतं क्वांटिटी लिहिल्याबरोबर तुम्हाला काय त्याचा फॉर्म्युला लिहिता यायला पाहिजे, ते स्मॉल पीनी दाखवला तर, आणि त्याचा फॉर्म्युला एम व्ही आहे. म्हणजे मोमेंटम दाखवायचं असेल तर नुसता एम व्ही लिहून चालणार नाही, ते ॲक्च्युअल रिप्रेझेंटेशन असं होईल, कारण मोमेंटम ही वेक्टर क्वांटिटी. फोर्स ही वेक्टर क्वांटिटी, कारण मास इंटू ॲसिलरेशन आहे, ॲसिलरेशन वेक्टर आहे, मग फोर्स पण काय वेक्टर आहे. इम्पल्स, इम्पल्स, इम्पल्स फोर्स इंटू डिस्प्ले टाईम केला जातो, किती फोर्स अप्लाय केलं आणि किती टायमासाठी केलं, म्हणून इम्पल्ससुद्धा काय फिजिकल क्वांटिटी, मे बी डिनोटेड बाय जी. टॉर्क, ओके फोर्स आणि मोमेंट आर्म दोघी लागतो. वेक्टर टॉर्क ही वेक्टर क्वांटिटी, मॅग्नेटिक मोमेंट वेक्टर क्वांटिटी, मॅग्नेटिक इंडक्शन वेक्टर क्वांटिटी, इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ह्या पुढे लागणार आहे तुम्हाला. ओके, दिस इज दीज आर ऑल द व्हॉट वेक्टर क्वांटिटी. नुसते वेक्टरचे एक्झाम्पल वाचून मी दाखवले, त्याला एक्सप्लेनेशन पण तुम्हाला दिलेलं आहे. आता मित्रांनो, आता वेळ आहे टाईप्स ऑफ वेक्टरची, कारण तुम्ही अभ्यास कराल ना, तर अभ्यास करत असताना टप्प्याटप्प्यात जावं लागतं. क्लासिफिकेशन होतं, मग त्याची डेफिनेशन होते, डेफिनेशन झाल्यावर एक्झाम्पल होते, एक्झाम्पल झाल्यावर त्याचे टाईप्स येतात. मग आता आपण बघणार आहे टाईप्स ऑफ वेक्टर. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ वेक्टर्स, फॉलोइंग आर द मोस्ट यूज टाईप्स ऑफ वेक्टर. हे पुढचे जे टाईप्स ऑफ वेक्टर आहे ना, हे नेहमी वापरले जाणारे वेक्टर्स आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचे वेक्टर आहे, पण तुम्हाला काही नेमकेच इथे सांगितलेले आहे. ओके, बाकीचे एक्स्ट्राचे पण मी घेणार आहे, आपण जेही नीटचा जेव्हा ॲडिशनल टॉपिक ॲड करू ना आपण, त्यावेळेस उरलेल्या सर्व वेक्टरचे टाईप्स घेऊन टाकू लक्षात. म्हणजे आता मात्र आपल्याला स्टार्टिंगला जे महत्त्वाचे जे नेहमी वापरले जातात ते आपण वेक्टरची टाईप घेणार आहे. ओके,
टाईप पण घेणार आहे आणि आपण त्याच्याबद्दलचा डिटेल स्टडी पण करणार आहे. ओके, पहिला वेक्टरचा टाईप झिरो वेक्टर्स. आता मित्रांनो, झिरो शब्द वेगळा, वेक्टर वेगळा. हां, एक खास गोष्ट मला सांगायची, एखादा जर वेक्टर असला ना, मग त्याला आहे ना दोन गोष्टी असतात. एक तर मॅग्नेट्यूड असते, हे डोक्यात टाकत राहा नेहमी नेहमी, आणि एक तर काय असते, डायरेक्शन असते. उदाहरणार्थ, ओके, आपलं नाव असतं तर आपल्या नावामध्ये दोन प्रकार असतात. आपलं इनिशियल नाव असतं. ओके, आता आपण एक काम केलं, माझं नाव घेतलं, संदीप पाटील असं नाव लिहिलं की तुम्हाला कारणीभूत ठरेल, बाबा संदीप सरांचं नाव आहे, पाटील आडनाव आहे. मग कोणी मला नुसतं पाटील नावाने पण कॉल करेल, कोणी पाटील सर म्हणून म्हणेल, कोणी संदीप पाटील सर म्हणेल, कोणी संदीप सर म्हणेल. माझ्यावर मोठे असतील तर मला संदीप नावाने बोलवतील, लहान असतील तर सर नावाने बोलवतील. म्हणजे ह्या दोघी गोष्टी कॅरेक्टर दाखवत आहे, मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. पण तसंच आहे, म्हणजे वेक्टर ची जी जात आहे, टाईप आहे, एक तर मॅग्नेट्यूडच्या कॅरेक्टरवरून पडू शकतो, एक तर डायरेक्शनच्या कॅरेक्टरवरून पडू शकतो, किंवा दोघीवरून त्या वेक्टरचा टाईप पडू शकतो. ओके, हे सर्वात इम्पॉर्टंट वाक्य आहे. म्हणजे वेक्टर जो आहे ना, तो चेंज केव्हा होईल? एक तर मॅग्नेट्यूड चेंज होईल बघा, किंवा डायरेक्शन चेंज होईल, हे सर्वात इम्पॉर्टंट वाक्य आहे. डायरेक्ट म्हणजे व्हेन द व्हॅल्यू ऑफ वेक्टर विल गेट चेंज, जर मॅग्नेट्यूड बदलला तरी चेंज होईल, किंवा डायरेक्शन बदलली तरी चेंज होईल, किंवा दोघे बदलत आहे. मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन दोघे बदलत आहे. या तिघी केसमध्ये वेक्टर चेंज होतो. आपके लक्षात ठेवायला. आता पहिला वेक्टर झिरो वेक्टर. तर वेक्टरला बघा, अशी काय असते, मॅग्नेट्यूड असते ही आणि डायरेक्शन असते. आता ज्या वेक्टरला मॅग्नेट्यूड झिरो असते, म्हणजे त्याची मॅग्नेट्यूड किती असते, झिरो असते, म्हणजे त्याची लेंथ झिरो असेल, पण विशिष्ट डायरेक्शनने असेल, मग त्याला म्हणायचं झिरो वेक्टर. मीन्स अ वेक्टर हॅविंग झिरो मॅग्नेट्यूड विथ पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड ॲज झिरो वेक्टर. मी तुम्हाला नुसती जर डेफिनेशन सांगितली असती, मग ते कळलं नसतं. तुम्हाला एक्सप्लेनेशन कळालं आता आहे की वेक्टरची मॅग्नेट्यूड झिरो आहे, म्हणजे बघा मॅग्नेट्यूडवरून आपण नाव ठेवलं त्याला, आणि त्याला काय पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड ॲज व्हॉट, झिरो वेक्टर. आता झिरो या शब्दाला आहे ना पर्याय काय म्हणतो आपण, नल, नथिंग. म्हणून झिरो वेक्टरला दुसरं नाव आहे नल वेक्टर. नाही आता तुम्हाला झिरो वेक्टर सिम्बॉलिकली दाखवायचा आहे तर असा दाखवायचा. ओके फ्रेंड्स, इन शॉर्ट, अ वेक्टर हॅविंग झिरो मॅग्नेट्यूड विथ पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड ॲज झिरो वेक्टर. झिरो वेक्टर इज कॉल्ड ॲज व्हॉट, नल वेक्टर. अँड झिरो वेक्टर इज डोनेटेड बाय व्हॉट, दिस सिम्बॉल. मीन झिरो आणि वरती ॲरो. आता एक्झाम्पल जर तुम्ही झिरो वेक्टरचे घेतले तर मग कोणकोणते एक्झाम्पल्स आपल्याला देता येतील? व्हेलॉसिटी वेक्टर ऑफ स्टेशनरी पार्टिकल इज झिरो वेक्टर. म्हणजे उदाहरणार्थ बघू आपण आता काय असते. This is time, this is displacement. Displacement upon time is nothing but velocity. एक ऑब्जेक्ट आहे, एका मिनिटाला तो इथे होता, दुसऱ्या मिनिटाला पण तो तिथेच होता, तिसऱ्या मिनिटाला पण तिथेच आहे. म्हणजे त्याचा हा कोऑर्डिनेट फिक्स आहे. म्हणजे टाईम वाढत चालला आहे तरी पार्टिकल तिथेच आहे. त्याची पोझिशन दाखवतो आहे आपण, पोझिशन वर्सेस टाईम ग्राफ आहे.
म्हणजे पोझिशन तीच आहे, तीच पोझिशन असणं म्हणजे न हलणं, न हलणं म्हणजे स्टेशनरी असणं, स्टेशनरी म्हणजे स्थिर. आता जो ऑब्जेक्ट हलतच नाही आहे, उदाहरणार्थ आता हा ऑब्जेक्ट आहे, हा याची मुवमेंटच होत नाही आहे. बघा आता एक सेकंड झाला, दोन झाला, तीन झाला, चार झाला, पाच आहे तिथेच आहे, म्हणजे याची मुवमेंट होतच नाही, म्हणजे डिस्प्लेसमेंट घडत नाही, म्हणजे वेलॉसिटी झिरो घडून येईल, म्हणजे नो डिस्प्लेसमेंट, नो वेलॉसिटी. म्हणजे जो ऑब्जेक्ट स्टेशनरीला आहे त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी जी आहे ती तुम्ही झिरो वेक्टरने दाखवू शकता. सो वेलॉसिटी वेक्टर ऑफ अ स्टेशनरी पार्टिकल इज अ झिरो वेक्टर. कारण तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असता की झिरो वेक्टरची गरज काय पडली मग आपल्याला, झिरो वेक्टरचे एक्झाम्पल्स काय, मग ते कळाले नसते तर मग प्रॉब्लेम आला असता. म्हणून वेलॉसिटी वेक्टर ऑफ स्टेशनरी पार्टिकल, दिस इज द वेलॉसिटी वेक्टर ऑफ स्टेशनरी पार्टिकल इज अ व्हॉट, झिरो वेक्टर. म्हणजे झिरो वेक्टर असेल बाबा, त्याची मॅग्नेट्यूडच नाही, ओके, पण त्याला पर्टिक्युलर डायरेक्शन आहे, म्हणजे झिरो वेक्टर झाला तो. द ॲसिलरेशन वेक्टर ऑफ अन ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ युनिफॉर्म वेलॉसिटी. कारण ॲसिलरेशनचा अर्थ काय होतो, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. म्हणजे वेलॉसिटीत बदल होतच नाही, कारण युनिफॉर्म वेलॉसिटी. म्हणजे सपोज आता ॲसेलरेशन दाखवायचं तुम्हाला, तर V2 फायनल वेलॉसिटी, V1 इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम आहे. जर वेलॉसिटीत बदल नाही झाला तर दोघे वेलॉसिटी सेम असतील, सेम म्हणजे दोघींचा फरक झिरो होईल, आणि झिरो अपॉन झिरो झिरो येईल, म्हणजे हा ॲसेलरेशन वेक्टर आहे तो कशाने दाखवला, झिरो वेक्टरने, ओके. हे ॲसेलरेशन वेक्टर आहे तो कशाने दाखवला, झिरो वेक्टरने, ओके. मित्रांनो, म्हणजे वेलॉसिटी वेक्टर स्टेशनरी ऑब्जेक्टचा हा आला झिरो वेक्टर, आणि ॲसेलरेशन वेक्टर कोणाचा, ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ व्हॉट, युनिफॉर्म वेलॉसिटी, हा सुद्धा काय आला, झिरो वेक्टर आला. ओके फ्रेंड्स, दीज आर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. स्टेशनरी पार्टिकलच्या जो असतो तो वेक्टर काय असतो, झिरो वेक्टर असतो. आणि ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ युनिफॉर्म वेलॉसिटी हा सुद्धा काय असतो, झिरो वेक्टर असतो. ओके फ्रेंड्स, म्हणजे ही झाली इम्पॉर्टंट गोष्ट. फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण झिरो वेक्टरबद्दल डिटेल्स माहिती घेतली. आपण आता नेक्स्ट वेक्टरचा जो टाईप आहे ना, रिझल्टन वेक्टर, त्याच्याबद्दल अभ्यास करूया. तर रिझल्टन वेक्टर कसा असतो, सपोज ए हा वेक्टर एक, ओके, दिस इज ए वेक्टर, दिस इज बी वेक्टर, आता हा 5 मीटरचा आहे, 10 मीटरचा आहे, दोघींचा रिझल्टन, दोघींची डिरेक्शन एकच आहे, पंधरा मीटरचे. मग तो सी वेक्टर आहे सपोज, तो कसा आला, ए प्लस बी, जे ए आणि बीचा रिझल्टंट सी आला. म्हणजे अजून 2 किंवा 3 पण असू शकतात असे वेक्टर, मी ते ए बी घेतलेला, 3 पण असू शकतात. म्हणजे रिझल्टंट ऑफ 2 or more वेक्टर, बघा 2 or more than 2 पण असू शकते, ते ए बी सी, ए बी ते इथे सी पण असू शकतो. द रिझल्टंट ऑफ 2 or more वेक्टर्स इज दॅट अ सिंगल वेक्टर, बघा हा सिंगल वेक्टर आलेला आहे इथे, विच प्रोड्युसेस द सेम इफेक्ट ॲज प्रोड्यूस बाय द व्हॉट, ऑल द वेक्टर्स टुगेदर. म्हणजे ह्या दोघी वेक्टरला एकत्र करून येणारा हा तिसरा वेक्टर आहे, म्हणजे सिंगल वेक्टर आहे. म्हणजे हा सिंगल वेक्टर सी, ए आणि बी दोघी मिळून येणारा
इफेक्ट तयार करतो, म्हणून हा सी हा रिझल्टन वेक्टर आहे. ओके, मग फक्त अशासाठीच दोनसाठी रिझल्टन राहत असं नाही राहत. हा एक वेक्टर असा आहे, पुढे चालून बघणार आहे आपण, ए असा बी असा आहे, तर दोघींचा रिझल्टन असा असेल. ए असा वेक्टर आहे 10 मीटर, बी असा वेक्टर आहे 3 मीटर, तर सी वेक्टर आहे तो 7 मीटर जाईल, तो ए मायनस बी येईल. म्हणजे रिझल्टंट फक्त एकाच टाईपचा नाही, असे अनेक टाईपचे असतात. बट हे दोन दोनचेच एक्झाम्पल दिले मी तुम्हाला. कधी कधी रिझल्टंट असा पण असेल, 1, 2, 3, 4 हे 4 वेक्टर्स आहे, 2 or more, त्यांचा रिझल्टंट असा येईल. हा ए वन आहे, हा ए टू आहे, हा ए थ्री आहे, हा ए फोर आहे. म्हणजे 4 इंचा मिळून हा रिझल्टन आला. म्हणजे दोनच लागतं असं नाही, रिझल्टन वेक्टर हा आर हा सिंगल वेक्टर होता, तो दोन किंवा अधिक वेक्टरचा इफेक्ट दाखवतो आहे आर, म्हणून तो या 4 इंचा रिझल्टन आहे. ओके, द रिझल्टन ऑफ टू ऑर मोर वेक्टर इज अ सिंगल वेक्टर. हा सिंगल वेक्टर आहे आर, इथे पण आर हा सिंगल वेक्टर आहे, इथे सी हा सिंगल वेक्टर आहे, इथे पण आर हा सिंगल वेक्टर होता, इथे सिंगल वेक्टर होता, जो ह्या दोनचा इफेक्ट दाखवतो. ओके, तो ह्या 4चा इफेक्ट दाखवतो. द रिझल्टन ऑफ 2 or more वेक्टर इज दॅट द सिंगल वेक्टर विच प्रोड्युसेस द सेम इफेक्ट ॲज प्रोड्यूस बाय ऑल द वेक्टर्स टुगेदर. हे सर्व वेक्टर टुगेदर एकत्र केल्यानंतर जो वेक्टर तयार होतो आहे दॅट इज नोन ॲज व्हॉट अ रिझल्टन वेक्टर. ओके, तो रिझल्टन वेक्टर असतो. सिंगल वेक्टर ठीक आहे, आणि जो प्रोड्यूस करतो आहे सेम इफेक्ट ऑफ ऑल द वेक्टर्स. ओके फ्रेंड, दिस इज ऑल अबाउट द व्हॉट रिझल्टन वेक्टर. मग तुम्हाला आता रिझल्टन वेक्टर काय तो डिटेल कळाला. आता आपण पुढे जाणार आहे निगेटिव्ह वेक्टर. नावात सर्व काही असते, इथे रिझल्ट होता, मग दोघींचा रिझल्ट होता. मागच्याचं 0 वेक्टर नाव होतं, मॅग्नेट्यूड 0 होती, याचं रिझल्टन वेक्टर नाव होतं. तर रिझल्टन वेक्टरबद्दलची माहिती घेतली, आता आपण पुढचा वेक्टर घेऊया आपण, आणि त्याचं नाव आहे निगेटिव्ह वेक्टर. तर निगेटिव्ह वेक्टर कसा असतो ते समजून घेऊ. वेक्टर सेम मॅग्नेट्यूडचा बट अपोजिट डायरेक्शनचा, म्हणजे डिरेक्शन अपोजिट पाहिजे, म्हणजे ए आणि बी यांना दोघींना इक्वल मॅग्नेट्यूड आहे बट अपोजिट डायरेक्शन आहे. तर ते एकमेकाचे निगेटिव्ह वेक्टर आहे. मग आता कळेल तुम्हाला की दोघींचे मॅग्नेट्यूड सेम आहे म्हणजे लेंथ सेम पाहिजे, पण डिरेक्शन एकमेकाच्या अपोजिट आहे अशा वेक्टरला निगेटिव्ह वेक्टर. वेक्टर हॅव्हिंग अपोजिट डायरेक्शन बट इक्वल मॅग्नेट्यूड, बघा नाही ना तुम्हाला इक्वल मॅग्नेट्यूड, इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह वेक्टर ऑफ गिवन वेक्टर. म्हणजे बी इज अ निगेटिव्ह वेक्टर ऑफ अ गिवन ए वेक्टर असं येते. ओके, वेक्टर हॅव्हिंग अपोजिट डायरेक्शन, दिस वेक्टर हॅव्हिंग अपोजिट डायरेक्शन बट इक्वल मॅग्नेट्यूड
इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह वेक्टर ऑफ अ गिवन वेक्टर, त्याला निगेटिव्ह वेक्टर असं म्हणतात, किंवा अपोजिट वेक्टर पण म्हणतात. मग आता हिच्यात तुम्हाला जर लक्षात ठेवायची झाली खास गोष्ट, तर मॅग्नेट्यूड कशी असते? इक्वल. ओके. आणि डायरेक्शन कशी असते? अपोजिट. ओके फ्रेंड, तर अशा प्रकारे निगेटिव्ह वेक्टर म्हणजे इक्वल मॅग्नेट्यूडचा बट अपोजिट डायरेक्शनचा असणारा वेक्टर हा दिलेल्या वेक्टरचा निगेटिव्ह वेक्टर असे म्हटलं जातं. तर फ्रेंड्स, हे टाईप्स आहे इकॉनिक इम्पॉर्टंट गोष्ट. आपण ए वेक्टर काढला, बा हा बी आहे, बी इज अ निगेटिव्ह वेक्टर ऑफ टू ए, एचा बी हा निगेटिव्ह वेक्टर आहे. ओके. किंवा बी या एचा निगेटिव्ह वेक्टर आहे, तुम्ही काही पण म्हणा. अँड इट इज अल्सो गिवन ॲज द व्हॉट, ए इज अ निगेटिव्ह वेक्टर ऑफ व्हॉट, बी, बी इज अ निगेटिव्ह वेक्टर ऑफ ए, ए हा बीचा निगेटिव्ह, बी हा एचा निगेटिव्ह, तुम्ही असा पण लिहू शकता त्याला. और बी इज अ निगेटिव्ह वेक्टर ऑफ ए, याला वी कॅन ऑल्सो राईट ॲज द व्हॉट बी इज अ निगेटिव्ह वेक्टर ऑफ ए इन टर्म्स ऑफ पी एन क्यू. इथे ए आणि बी होतं तर असं आलं होतं ए एन बी, पी एन ए क्यू असलं तर डोंट वरी, क्यू इज अ व्हॉट निगेटिव्ह वेक्टर ऑफ पी अँड पी इज अ व्हॉट निगेटिव्ह वेक्टर ऑफ क्यू. म्हणजे एकमेकाचे ते काय आहे, निगेटिव्ह वेक्टर आहे. ओके फ्रेंड्स, तर अशा प्रकारे आपण रिझल्टंट वेक्टर निगेटिव्ह वेक्टरची इन्फॉर्मेशन घेतली. देन वी मूव फॉर द व्हॉट नेक्स्ट टाईप ऑफ वेक्टर, अँड दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टाईप ऑफ वेक्टर. अँड दॅट इम्पॉर्टंट टाईप ऑफ वेक्टर इज नोन ॲज इक्वल वेक्टर्स. मग मित्रांनो, आता 2 मिनिटात आठवून घ्या आपण काय काय शिकले. झिरो वेक्टर, त्याची मॅग्नेट्यूड काय होती? झिरो मॅग्नेट्यूड. दुसरं आपण शिकले रिझल्टंट वेक्टर, नंतर आपण शिकले निगेटिव्ह वेक्टर, नंतर आपण घेणार आहे इक्वल वेक्टर. ओके. 1, 2, 3 and 4 मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, वेक्टरला 2 गोष्टी असतात, एक तर मॅग्नेट्यूड आणि दुसरी असते डायरेक्शन. जरा मॅग्नेट्यूड सेम असली, बघा सेम मॅग्नेट्यूड, पण डायरेक्शन अपोजिट असली तर त्याचं नाव होतं निगेटिव्ह वेक्टर. परंतु दोघी सेम असल्या, म्हणजे मॅग्नेट्यूड पण आणि डायरेक्शन दोघी वेक्टरच्या, म्हणजे आता वेक्टर पी आहे आणि वेक्टर क्यू आहे, दोघींची मॅग्नेट्यूड पण सेम आहे अँड डायरेक्शन पण सेम आहे, तर दोघीच्या दोघी काय आले? इक्वल वेक्टर झाले. इथे फक्त डायरेक्शन अपोजिट होतं ते म्हणून निगेटिव्ह वेक्टर आला, अपोजिट वेक्टर आला होता. आता जर का दोघीच्या दोघी गोष्टी सेम असल्या तर मग त्यांना इक्वल वेक्टर म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे तुम्ही इथे म्हणू शकतात पी इज इक्वल टू क्यू, आणि इथे कसं म्हटलं होतं तुम्ही ए निगेटिव्ह ऑफ व्हॉट बी. ओके. म्हणजे वेक्टर इक्वल असण्यासाठी 2 गोष्टी इक्वल असणं जरुरीचं असतं, आणि ते म्हणजे काय, तर वेक्ट इफ 2 वेक्टर्स हॅव द सेम मॅग्नेट्यूड, अँड डायरेक्शन, दे आर से टू बी व्हॉट इक्वल वेक्टर, तर त्यांना म्हणायचं इक्वल वेक्टर्स. इफ 2 वेक्टर्स आर सेम मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन
दे आर सेड टू बी वॉट इक्वल वेक्टर्स. एक्झाम्पल, टू वेक्टर्स ए अँड बी रिप्रेझेंटिंग द सेम फिजिकल क्वांटिटी. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एने जर का व्हेलॉसिटी दाखवली तर एने पण व्हेलॉसिटीज दाखवायला हवी रिप्रेझेंटिंग द सेम फिजिकल क्वांटिटी. ओके, आर सेड टू बी इक्वल इफ एंड ओनली इफ दे हॅव द व्हॉट सेम मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. टू इक्वल वेक्टर्स आर शोन इन फिगर. दोन इक्वल वेक्टर्स तुम्हाला आकृतीत दाखवल्याप्रमाणे आहेत. ओके, ए अँड बी, ओके, सेम उदाहरण आहे, फक्त रायटिंगमध्ये कसं लिहायचं ह्या पद्धतीने की बाबा रे ॲज शोन इन फिगर बिकॉज बोथ हॅविंग सेम मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. दोघांची सेम मॅग्निट्यूड आणि काय आहे डायरेक्शन आहे. ओके फ्रेंड्स, दिस इज ऑल अबाउट द व्हॉट इक्वल वेक्टर्स. मग इक्वल वेक्टरची गोष्ट तुम्हाला कळून गेली, मॅग्नेट्यूड सेम पाहिजे आणि डायरेक्शन पण सेम पाहिजे आणि सेम फिजिकल क्वांटिटी त्यांनी काय करायला पाहिजे, सेम फिजिकल क्वांटिटी दाखवायला पाहिजे. अर्थात ही गौण गोष्ट आहे. म्हणजे गौण म्हणजे काय, इक्वल तेव्हाच असतील ते दोघी वेक्टर्स की दोघींनी सेम फिजिकल क्वांटिटी दाखवताय. एक तर फोर्स फोर्स दाखवताय, एक तर व्हेलॉसिटी व्हेलॉसिटी दाखवताय, एक तर डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट दाखवताय. ओके, या दोघी वेक्टरने सेम फिजिकल क्वांटिटी, त्याने एक फोर्स आणि दुसरी व्हेलॉसिटी, तर मग इक्वल नाही होणार. म्हणून इथे मेन्शन केले की त्या दोघी वेक्टरने सेम फिजिकल क्वांटिटी दाखवायला पाहिजे. ओके, आता एक नंतरचा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, तो म्हणजे पोझिशन वेक्टर. आता पोझिशन वेक्टर म्हणजे कसा असतो, हा पॉइंट आहे. ओके, ह्या हा जो पॉइंट आहे याचे कोऑर्डिनेट असे, सपोज किंवा एक्स कॉमा वाय, तर या पॉइंटचा पोझिशन वेक्टर हा आरने दाखवला जाईल. म्हणजे जर का तुम्ही याला ओ मानला तर पोझिशन वेक्टर आर हा ओ पीचा वेक्टर असेल असा. ओके, म्हणजे ॲज शोन इन अबव्ह फिगर आर इज इक्वल टू व्हॉट, ओ पी इज द पोझिशन वेक्टर ऑफ द पार्टिकल प्रेझेंट ॲट पी. म्हणजे पी काय, पोझिशन ऑफ पार्टिकल पी, म्हणजे इथे पार्टिकल आहे पीच्या ठिकाणी पार्टिकल आहे, इज व्हॉट पोझिशन ऑफ द पार्टिकल. इथे आर काय, पोझिशन वेक्टर. ओके, दोघींमध्ये फरक आहे, ही पी पोझिशन आहे, पोझिशन वेक्टर कोण आहे ओ पी, या कोण आहे आर. ओके, तर अशा प्रकारे आपण पोझिशन वेक्टरची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती मिळवली मित्रांनो. म्हणजे आतापर्यंत आपण आता काय काय शिकले, तर इक्वल वेक्टर झाला होता आणि आता आपला पाचवा पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर जर का थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये असेल तर कसा ते पण तुम्हाला सांगतो. आणि पोझिशन वेक्टरचे आपण एक वेळेस आता डेफिनेशन बघून घेऊ. अ वेक्टर विच गिव्ज द पोझिशन ऑफ पार्टिकल. ओके, दिस इज द वेक्टर
विच गिव्ज द वॉट पोजिशन ऑफ दिस पार्टिकल विथ रिस्पेक्टिव ओरिजिन ओरिजिनच्या विथ रिस्पेक्टिव त्याने द्यायला पाहिजे. अपच्युजन कोऑर्डिनेट सिस्टीम इज कॉल्ड ॲज पोजिशन वेक्टर ऑफ द पार्टिकल. जे फ्रेंड्स हा जो वेक्टर पार्टिकलची पोजिशन देतो विथ रिस्पेक्टिव ओरिजिन अपच्युजन कोऑर्डिनेट सिस्टीम इज कॉल्ड ॲज द पोजिशन वेक्टर ऑफ द पार्टिकल. त्याला पोजिशन वेक्टर ऑफ द पार्टिकल असं म्हणतात. ओके फ्रेंड्स, इथे पी चे पोजिशन देतो आहे आर नावाचं वेक्टर विथ रिस्पेक्टिव ओ. सो आर इज अ पोजिशन वेक्टर ओके ऑफ द पार्टिकल विच इज ॲट पॉईंट पी. ओके, आता याच्यात एक ॲडिशनल पॉईंट आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे. म्हणजे पी एक्स वाय झेड बी द पोजिशन ऑफ अ पॉईंट विथ रिस्पेक्टिव ओरिजिन ओ. आता जर का पीचे कोऑर्डिनेट्स आपल्याला सपोज एक्स वाय झेड दिले असतील, तुम्हाला ॲडिशनल पॉईंट सांगतो आहे ना मी. मग आता कोऑर्डिनेटच्या स्वरूपामध्ये तीन कोऑर्डिनेट दिले म्हणजे थ्री डीमधले. म्हणजे एक खास गोष्ट अशी आहे की इथे थर्ड कोऑर्डिनेट असेल तो ओके, आणि हा जो थर्ड कोऑर्डिनेट असेल त्याचं नाव झेड असेल, म्हणून या पॉईंटचा झेड कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेला आहे. आणि याच्या संदर्भामधला जर तुम्हाला पोझिशन वेक्टर जर काढायचा असेल तर बघा, आता एक्स ॲक्सिसवरचा युनिट वेक्टर आहे ना, आयने दाखवला होता, पुढे येणार आहे हा कन्सेप्ट. वायवरचा झेड जेने दाखवला होता, झेडवरचा केने दाखवला होता. ओके, म्हणजे इथे येणार आहे आय एक्स म्हणजेच एक्स आय वाय जे आणि झेड घे. इथे कसा आर दाखवला होता आपण, या आरचा अर्थ कोऑर्डिनेट दिला असता पोझिशन वेक्टरच्या संदर्भात एक्स आय वाय जे प्लस झेड घे असतो. ओके, आणि जर का आपण त्याची मॅग्नेट्यूड काढली म्हणजे ह्या रिझल्टन वेक्टरची हे कोऑर्डिनेट पॉईंटची असतानाची मॅग्नेट्यूड, ती मॅग्नेट्यूड काढत असताना एक्सचा स्क्वेअर वायचा स्क्वेअर आणि झेड स्क्वेअर येतो. मग ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पुढे चालवून शिकायला भेटणार आहे. परंतु पोजिशन वेक्टर म्हटलं का तुमच्या जे एवढी माहिती पाहिजे की तुमच्या बुकमध्ये दिलेली नाही आहे आणि ती ह्या घडीला तुम्हाला हे असं असतं इतकं माहिती असणं जरुरीच आहे. हां, नाही तर मग ते कळणार नाही. म्हणजे कोऑर्डिनेट असताना एक्स जो आय जोडायचा, आय जे काय, आय जे के काय आहे ते पुढे कळणार आहे तुम्हाला. फक्त पोजिशन वेक्टर असा लिहितात हे आपण डोक्यात ठेवायचं. या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याची मॅग्नेट्यूड. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे एखादा बिंदू असेल, पॉईंट असेल, तर त्या पॉईंटचा पोजिशन दाखवणारा ओरिजिनपासून जो वेक्टर असतो त्याला पोजिशन वेक्टर असं म्हणतात. वेक्टर विच गिव्ज द पोजिशन ऑफ अ पार्टिकल ॲट अ पॉईंट विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ऑफ अ चूजन कोऑर्डिनेट सिस्टीम. दिस इज द चूजन कोऑर्डिनेट सिस्टीम इज कॉल्ड ॲज पोजिशन वेक्टर ऑफ द पार्टिकल. फर्स्ट वी चूज द वॉट टू डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम अँड सेकंडली फॉर दिस वी टेक द वॉट थ्री डायमेन्शन थ्री डी काय हे पण तुम्हाला मी डिटेल नंतर सांगणार आहे. ओके फ्रेंड्स, फ्रेंड्स जो एक कन्सेप्ट आहे ना युनिट वेक्टरचा तो थोडा डिटेल घ्यावा लागणार आहे. तो या पिरियडच्या लेंथमध्ये आपला बसत नाही,
मग आपण आता काय आतापर्यंत घेतलं ते समजून घेऊ. तर आपण सुरुवात केली ती व्हेक्टरपासून, आणि व्हेक्टर म्हणजे काय की ज्या फिजिकल क्वांटिटीला पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी आपल्याला मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन दोघींची गरज पडते त्याला व्हेक्टर्स असं म्हणतं. आपण बघितलं ओके, त्याचं रिप्रेझेंटेशन ॲरोने केलं जातं. कोणत्या पण क्वांटिटीच्या वरती जर ॲरो असला तर समजायचं ती व्हेक्टर क्वांटिटी. आणि ह्या व्हेक्टरचे आपण एक्झाम्पल बघितले, इतके त्याचे एक्झाम्पल्स होते. आणि झिरो व्हेक्टरपासून त्याचे टाईप सुरू झाले. झिरो व्हेक्टर हा एक टाईप घेतला आपण, त्याचे मॅग्नेट्यूड झिरो असते. रिझल्टन व्हेक्टर हा दोन किंवा अधिक व्हेक्टरचा रिझल्ट दाखवतो म्हणून तो रिझल्टन व्हेक्टर आहे. निगेटिव्ह व्हेक्टर म्हणजे काय, तर व्हेक्टर इक्वल मॅग्नेट्यूडचा पण अपोजिट डायरेक्शनचा असेल तर त्याला निगेटिव्ह व्हेक्टर्स असं म्हणतात. इक्वल व्हेक्टर्स म्हणजे काय, तर मॅग्नेट्यूड पण सेम डायरेक्शन पण सेम असं जर असेल त्याला इक्वल व्हेक्टर म्हणतात. पोझिशन व्हेक्टर म्हणजे काय, तर आत्ताच तुम्हाला लास्टला सांगितलं की एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन विथ रिस्पेक्टिव्ह ओरिजिन जर दाखवायची असेल दिलेल्या कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये त्याला पोझिशन व्हेक्टर म्हणतात. कोऑर्डिनेट दिले असतील तर तो कोऑर्डिनेट्सच्या स्वरूपामध्ये व्यक्त केला जातो. ओके, आणि मी तुम्हाला सांगितलं युनिट व्हेक्टर जे आहे ना, तर युनिट व्हेक्टरला आपल्याला बराच वेळ लागेल. तो एकदम इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, मग तो आपण पुढच्या लेक्चरच्या वेळेस घेऊया. तोपर्यंत राहा सुरक्षित आनंदी. गुड बाय. थँक्यू व्हेरी मच.